नाशिक मध्ये पक्ष कार्यालयावर ताबा घेण्यात आलाय, नागपूर मध्ये देखील झालंय, आता पक्ष कार्यालय पण कोणाची इथपासून वाद सुरू झाला? नाशिक मध्ये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट या संस्थेचं ते कार्यालय आहे आणि त्या कार्यालयात आज पवार साहेबांना समर्थन देण्यासाठी बैठक होणार आहे 1:30 असं मला सांगण्यात आलेलं आहे. आणि मला वाटत नाही की तिथं दुसरं कोणी काही सांगू शकेल किंवा अडवू शकेल, तसा कोणाला अधिकार नाही आहे. नागपूरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. तिथल्या कार्यालयाची मला तपशील माहीत नाही आहे, पण नाशिकची मला तपशील माहिती आहे. आणि त्यामुळं जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन बैठक घेतली तर त्याला अडथळा करण्याचं कोणीच कारण नाही. सर, प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष.